मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण मागं तुम्हाला जंगल एरिया वाटत असत, आज आपण आलो पहाडात. एक जळगाव जामोदवरून 15 किलोमीटर स्थळ आहे ते हे आहे सलाई. पण आपण इथं आलो आहे जळगाव जामोदवरून 15 किलोमीटर आहे सुनगावकडे. सुनगाव या लागतं. सुनगाववरून उसरा, उसरावरून उसरा फाट्यावरून एकाकडे उसरा फाटा जातो, एकाकडे चालठाणा फाटा जातो. तर चालठाण्याकडे यायचं, तिथून सलाई पण आपल्याला समोर दिसतेच. इथं पूर्ण जंगलात बसलेलं आहे पहाडात. इथून आपण आलो समोरून, तिथं लहान मुग वगैरे मुलांचं खेळण्याचं आहे. आणि इथं एक आकर्षित गोष्ट म्हणजे महात्मा गांधी यांचे समोरून बघितलं, जवळून बघितलं तर काही वाटत नाही, आणि दुरून बघितलं तर तो पूर्ण स्टॅच्यू दिसतो त्यांचा. दाखवतोच मी तुम्हाला पुढं. हे आपली गाडी, इथं इथचे काका राहतात. जो तुम्ही थंबनेलला फोटो बघितला त्यांनीच क्लिक केला. जाऊया, दाखवतो मी तुम्हाला तो काय इथलं नैसर्गिक वातावरण. शांतता भारी आहे आणि पाखरांचा किलबिलाट किलबिलाट ऐकू येतो. दाखवतो तुम्हाला, चला जाऊया. जिकडे तिकडे डोंगरच डोंगर आहे. आणि तुम्हाला जे स्थळ दाखवायचं होतं ते हे आहे शांती स्थळ. नवीन रस्ता केला. हे आहे शांती स्थळ. इथं आता सध्या कोणी आलेलं, मी एकट्याचो. तर एक भारी आहे बुलढाणा जिल्ह्याला सातपुडा पर्वत लाभला ते. इथं कमळाची फुलं आहेत, फुलं नाही आहेत ते. एक कमळाचं फुल बघण्यासारखं आहे. इथं वातावरण शांत आहे. एक शहराच्या एका साईडला मी पहिला आलेलो मित्रांसोबत. खूप वर्षच झाले मला, 2 वर्ष जास्त झाले असतील. आता त्याच्या बाद आता आलो. हे काही इथं आहे. आता सध्या पूर्ण गवतच आहे जिकडे तिकडे. हे ती इथून आपण जवळून आलो तर आपल्याला वाटते काहीच नाही, निराज नुसतं उभे खांब आहेत. पण ते खांब नाहीत, ते स्टॅच्यू आहे. इथून उभा हो तर काहीच वाटत नाही आपल्याला, काहीच दिसत नाही. सूर्य डोक्यावर आहे. इथून हे गार्डन आहे. लॉन आहे. फुलझाडांना हात लावण्यास सक्त मनाई आहे. ते 15 मिनिटाच्या वर थांबू नये. इथून आहे ते सेल्फी पॉइंट. झेंडूचे फुलं दिसले का महात्मा गांधी? आपण तिथं होतो तर नुसतं खांब दिसायचं. आता इथून बघितलं तर महात्मा गांधींचा फोटो दिसतो. तिथं उभं होतो तर खांब होते. आता महात्मा गांधींचा फोटो एकदम भारी दिसत आहेत. भारी कलाकारी आहे. इथं कमळाच्या फुलाचं. आता सध्या गवत झालेलं जिकडे तिकडे. आम्ही जेव्हा आलतेलो तेव्हा काही नव्हते, बोराटी झाड नव्हतं, हे गवत नव्हतं, हे लॉन होतं. फुलं वगैरे याची सोय तशी नाही जास्त. म्हटलं इथं जास्त पर्यटन येत नाहीत, जे ज्यांना माहिती आहे चला एखाद्या दिवशी सुट्टीवर जाऊ तसंच आहे. म्हणून जर जास्त पर्यटन आले तर स्वच्छता तेवढीच आहे. एकदम पहाडात वसलेलं हे गाव आहे चालठाणा. इथं सलाई पण नावाचं पार्क म्हणा एक. पण हे भारी दृश्य आहे. तुम्ही एकदा इथं चाल तर नक्की या. चला जाऊया. शांतता भारी आहे. बाकी जर तुम्हाला शहरात किलबिल 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 चानं कावली असताना
तर इथं शांतता आहे. आता आपण शांतीस्थळाच्या बाहेर आलोय. हे सलई पण नाव स्टार्टिंग जेव्हा केली होती तर शांतता आहे. ही जी ते काका काकांचं घर आहे, इथं राहतात. इथं लहान मुलास खेळायला घसरगुंडी याला काय म्हणतात काय माहिती, कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ते रोलर राउंडर काय त्याला काय म्हणतात काय माहिती कमेंट मध्ये सांगा. झोपाळा तू पण जा, तिथं पण झोपाळा असल तुटला. इथे थोडस हे आहे खेळायला. आणि शाळेची ट्रिप वगैरे जास्त राही इथं, कारण काय जळगाव जामोद जवळ आहे. आणि हा बघा रस्ता किती शांत आहे. मेन इंटरेस्ट हेच आहे. समोर आपण गाडी घेऊन इथं येऊ शकतो. माणुसकी बघा इथे कोणी राहते का नाही राहत माहिती नाही, पण रांगोळी काढलेली आहे. माणुसकी घर बघा किती भारी आहे. इथे झाडच आहेत. चपसे तेरे नैना मेरे नैनोसे लागे रे पानपोई. पाणी नाही आहे माठ खाली. तिथून आलो आपण. ते सलई पण लिहिलेलं आहे. इथं काहीतरी लिहिलेलं होतं तुटलं पण ते. फुलंबरी काय तर इथं वाटते हॉटेल आहे की काय माहिती. सध्या बंद आहे. जेव्हा जास्त पर्यटक येत असतील तेव्हा काय ओपन करत असतील. झाडं बघा कशात लावलेले आहेत. टायर्स हे पण टायरच आहे. थांबे तो हॉटेलच वाटते छोटीशी. डायनिंग टेबल बसायला खुर्च्या भारी आहे. बेसिंग रथ सायकल. हा एंट्रन्सचा रस्ता आहे. तिथं पण एक घर आहे. चला या व्हिडिओ मध्ये एवढंच. मी इथे काका दाखवतो तुम्हाला. हो राजा सर जंगली पाणी सगळे दिसतात का तुम्हाला. येते काका मी युट्यूबला व्हिडिओ बनत असतो. मी सांगू राहिलो की तुम्हीच दिसले मला फक्त आधी ऐकते, बाकी कोणीच दिसलं नाही. हा येते. काय काका तुमचं ना. मनजित सिंग. हा काय काका म्हटले एकटेच आहे. आता काय तर झाड झुड आत म्हणतात आमच्यासोबत का नाही पण हो माणसं जिवंत आहेत. पण मला सांभाळतात नाही तर. हा मी झाडांना सांभाळतो तर झाडे मला तुम्हाला सांभाळतात. तेच सांभाळतात. त्यांना कॉल आला बोलू आपण. त्यांच्या इथे कमळाची फुलं झाले. अब्बा जाने केले कष्ट ठेवून उघडी छाती तत्प उन्नात करतो रक्षण दगड धोंडियान माती असंख्य करासवे करतो वंदन जोडली पवित्र भूमीशी नाती सलाई बनाचे स्वप्न उराशी पेटविला तनमनाच्या वाती. येते काका जे मला एकटं दिसली इथं बाकी झाडं झुडपं देत
चांगली प्राणी पण दिसतात इथं. प्राणी पक्षी पशु पक्ष्यांसाठी नाही ते नाही. पर्यटकाच्या उद्देशाने केलं तर मग स्वच्छताच ठेवावं लागते. पर्यटकांना आम्ही बोलवतच नाही तिथं काय बोललेलं नाही असलं नाही. एंट्री आहे की पर्यटकांसाठी प्रवेश नाही स्थळ बाकी चांगलं आहे. इथं ज्यांना अभ्यास करायचा आहे पर्यावरणाचा अभ्यास करायचा आहे किडे किटकूल वनस्पती झाड माती शेती याचा अभ्यास करायचा त्यांना इथे त्याच्यासाठी हे भरपूर आहे. हो भरपूर आहे. त्या गवताचं महत्व काय जे वाढलेलं आहे जे तुला खराब वाटून राहिलं की नाही मध्ये असं कसं ते बोराटी झाड वगैरे ते बोराटी याच्यासाठी आहे की त्याच्यावर मधमाशाचा पोळा होता. बोराटी कापा की मधमाशाचा पोळा नाही पोळा ठेवा. काही याच्यावर पक्ष्यांनी घरटे केलेले असतात अंडे दिलेले असतात. हो त्यांनी बिचाऱ्यांनी अंडे दिलेले आपल्याला कोणाला तरी फोटो मध्ये स्वच्छ दिसेल म्हणून आपण ते स्वच्छ नाही असं ठिकाण भारी एकदम शांततेच पर्यटकांसाठी हे सर्व सुरू आहे. पशु पक्षी प्राणी त्यांच्यासाठीच आहे. आजपासच्या गावच्या खामगावच्या का मी हा काय नाही आहेत ना बसले तर तुम्ही रोज येत असता की काय टी की अटीत असता. अरे एकटे जागा इथं शहराच्या एकांगे मस्त आहे. हा गमते अटी एकटा माणूस असला तरी गमते चला. त्या काकांसोबत कसं वाटलं बोलून छान वाटलं. हे काय त्या काकांनी अजून लग्न नाही केलं. त्यांना विचारलं मी ना मुलबाळ वगैरे तर नाही म्हणतात. हेच हे जे झाडं आहेत झाडं फुलं फळे हे प्राणी वगैरे हेच मला नातेवाईक आणि हेच मला लेकरं वागतात म्हणतात. पण असो एखाद्याचं निसर्गावरचं प्रेम बघा किती माणसाचं मन जिथे लागते ना तर मग ते लाख गोष्ट तुम्ही त्या बदलात काही द्या ते मन नाही त्या गोष्टीपासून सुटत. तर मनात बसले बाकी ते काका दादा म्हणजे एखाद्याचं प्रेम बघा ना यार किती की निसर्गासाठी त्यांनी अजून ते म्हण त्यांना विचारलं लग्न वगैरे लग्न नाही केलं त्यांनी अजून मूल बाळ तर त्यांना विचारलं ते हेच म्हणतात मुलं. तर बस जर कधी तुम्ही इथं सलाईबनला आलेत तर त्या काकांना एकदा नक्की भेटा. ठिकाण भारी आहे शांततेचं आहे. इकडं वडपाणी गाव आहे एक जिकडं बघा तिकडं डोंगरच डोंगर आहे. तर चला जाऊया घरी. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि एकदा इथे या आपल्या मित्रपरिवारासोबत फॅमिलीसोबत आणि त्या काकांना पण भेटा आणि इथलं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते एकदा अनुभवा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.